या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। भाजपाला सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक मोठा नेता मिळणार आहे। राष्ट्रवादीला रामराम ठोकून मोहिते पाटील ज्याप्रमाणे भाजपमध्ये डेरे दाखल झाले त्याप्रमाणे बऱ्याच वर्षांपासून मोह तालुक्यात वर्चस्व प्रस्थापित करणारे राजन पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत। आजवर राष्ट्रवादीकडून रमेश कदम, लक्ष्मणराव ढोबळे, यशवंत माने यांना आमदार करण्यात राजन पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे। शरद पवारांचं ते अत्यंत विश्वासू मानले जातात। असं असताना देखील राष्ट्रवादीचेच आणि अजित पवारांच्या जवळचे मानले जाणारे उमेश पाटील यांच्याकडून वारंवार राजन पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे। याकडे दोन्ही पवार कानाडोळा करतायत। आमदारकीसाठी आरक्षण असल्यामुळे राष्ट्रवादीनं देखील राजन पाटलांकडे आजवर दुर्लक्ष केलं, त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय। मोहोळ तालुक्यातील भाजपचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी येत्या मंगळवारी संजय क्षीरसागर यांच्याबरोबर बैठक आयोजित केली आहे, त्यानंतर हालचाली गतिमान होतील असं दिसतं। सोलापूर सिद्धेश्वर साखर कारखान्यानं विनापरवाना बांधलेल्या चिमणी प्रकरणी आज महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्यासोबत सुनावणी होणार आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार ही सुनावणी होणार असून याचा अहवाल पुन्हा एकदा न्यायालयाकडे सादर केला जाणार आहे। चिमणी पाडकाम करण्यास महापालिका आयुक्त टाळाटाळ करत असल्याची टीका सोलापूर विकास मंचनं केली आहे। भारताच्या नव्या राष्ट्रपती पदाची आज निवडणूक होत आहे, यासाठी 4,809 लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत। यामध्ये लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार आणि विविध राज्यातील 4,033 आमदार मतदान करणार आहेत। राष्ट्रपती पदासाठी NDA कडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा उभे आहेत। द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित समजला जातोय। द्रौपदी मुर्मू या ओडिसाच्या असून झारखंडच्या पहिल्या आदिवासी राज्यपाल आहेत। त्या आता देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होतील अशी चिन्ह आहेत। शिवसेना विधिमंडळ पक्षातील फुटीबाबत सर्व याचिकांवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश यांनी रमण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी सुरू होणार आहे, त्यामुळे शिवसेनेला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। या निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्तार देखील लांबणीवर पडला आहे। मारुती सुझुकी अरेना सादर आहे नव्या तंत्रज्ञानाची नव्या युगाची SUV ऑल न्यू हॉट ब्रिझा 20.15 किलोमीटर प्रति लिटर एव्हरेज अनेक नव्या फीचर सह 7.89 लाखांपासून उपलब्ध। बुकिंग साठी आज संपर्क साधा चव्हाण मोटर्स सोलापूर रविकांत शिंदे 77 20 05 14 78। गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर अक्कलकोट रोडवर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK 1.5 BHK 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या। महारेरा रजिस्टर प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊसच्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट्सला सुरुवात केली आहे। रस्ते, ड्रेनेज, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध। अधिक माहितीसाठी साइटवर एक वेळ अवश्य भेट द्या। साइट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर। संपर्क 99 75 27 35 69 आणि 84 46 12 33 16। महागाई तसंच लष्करासाठी लागू केलेली अग्निपथ योजना आणि ED सारख्या यंत्रणांचा गैरवापर यासाठी विविध विषयांवरून आजपासून सुरू होणारं संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची चिन्ह आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढळून निघालं। उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं। या सर्व घडामोडींनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय। एकनाथ शिंदेच्या बंडाविरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टानं या प्रकरणावर तातडीनं सुनावणी करता येणार नसल्याचंही स्पष्ट केलं। आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी 20 जुलै रोजी घटनापीठासमोर होणार आहे।
राज्यात सततच्या पावसाचं घुमशान सुरूच आहे. आतापर्यंत पावसामुळे राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर 104 लोकांचा मृत्यू झालाय. गडचिरोलीतील परिस्थिती भयंकर असून गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित शिंदे सरकारनं भाजपसोबत सत्तेत येताच महाविकास आघाडीला एकामागे एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मोठा झटका दिलाय. अजित पवार अर्थमंत्री असताना नगरविकास विभागातून मंजूर केलेल्या 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यातील एका 12 नगरपरिषदेला 245 कोटींचं वितरण झालं होतं. तसंच मार्च ते जून 2022 दरम्यानच्या मंजूर कामाला स्थगिती देण्यात आली आहे. शिंदे सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी आणि अजित पवार यांच्यासाठी मोठा झटका आहे. चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स. चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर. फोन 8446575721. 84 46 57 51. मी एकटाच असा होतो की प्रत्येकाचं ऐकायचो. बाळासाहेबांनी भूमिका रोखठोक होती. त्या विचारांच्या विरुद्ध सर्व सुरू होतं. प्रत्येक विरोधातल्या गोष्टीला विरोध करता येत नव्हता, पण प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. त्यामुळे टोकाचं पाऊल उचलण्याची भूमिका आमदारांनी घेतली. भाजपबाबत चुकीचा गैरसमज पसरवण्यात आलाय. मोदींनी पाहिलं सत्तेतून आमदार बाहेर पडून भाजपसोबत जाण्यास इच्छुक आहेत हे पाहून आम्हाला ताकद दिली. मग काय सगळं ओके झालं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य पाणी आणि स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात 5 अधिक वर्ष काम करणारे कर्मचारी यांचं आउटसोर्सिंग करू नका, या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 काम केलेल्या कर्मचारी यांचं आउटसोर्सिंग करण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली आहे. भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना CSB कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल एनफील्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल एनफील्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे कुरुडवाडी करमाळा बार्शी शाखेला अवश्य भेट द्या. सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध. चव्हाण मोटर्स 87/10 सुमननगर बाळे चौक सोलापूर. मोबाईल 77206940 आणि 88058975.